जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जाणारा देवरी येथे आमदार सहस्राम कोरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वन हक्क संमेलनाचे आयोजन करण्यात आले. देवरी शहरातील सीताराम मंगल कार्यालय येथे वन हक्क संमेलन पार पडला. यावेळी देवरी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी तेंदुपत्ता संकलन करणारे 20 ग्रामसंघांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेंदुपत्ता संकलन करण्यात येते. मात्र वन विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांच्या हक्कांवर गदा आणत त्यांना वन संकलन करण्याकरिता टार्गेट देण्यात येत आहे. याच्या विरोधात आदिवासी बांधवांचा लढा आणखी बुलंद करू असा संकल्प यावेळी करण्यात आला. आदिवासी बांधवांच्या समस्या या मंत्रालयात मांडणार असल्याची ग्वाही आमदार सहस्राम कोरोटे यांनी आदिवासी बांधवांना दिली. यामागचा उद्देश म्हणजे 2006 वन हक्क कायदा हा पारित करण्यात आलेले होते. त्यावेळेस काँग्रेसची सरकार होती आणि हे काँग्रेसची देण आहे. पण काय झालं की आतापर्यंत सर्व ठिकाणी सर्व गावामध्ये म्हणजे पारंपरिक पद्धतीने त्या भागामध्ये राहणारे बाकी वननिवासी आणि आदिवासी ह्या लोकांना सरसकट तेंदूपत्ता संकलन करण्याचे अधिकार होता. पण आता काय झालं की ह्या वर्षापासून वन विभागाच्या माध्यमातून त्यांनी एक टार्गेट देण्याचं काम ह्यावेळेस केलं आहे. आणि आम्हाला टार्गेट नको, आम्हाला आमचा अधिकार पाहिजे, आमचा हक्क पाहिजे. ह्यासाठी म्हणून ह्या वन हक्क संमेलनाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीचपणे आज फक्त आम्ही वन हक्क संमेलनच घेतलं आहे, ह्यानंतर जर आम्हाला आमचा अधिकार मिळाला नाही तर आम्ही मोठं आंदोलन आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उभारणार आहोत. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.